हेलो गाइस, आप सबका स्वागत है आपके फेवरेट रिएक्शन चैनल में। और आज हम लेके आए CIA कॉमरेड इन अमेरिका के क्लाइमैक्स सीन का रिएक्शन, और ये काफी टाइम से रेकमेंडेड था। और साथ में मलयालम मूवी का रिएक्शन आते देख बहुत लोगों ने हमें कहा कि मलयालम मूवीज का भी रिएक्शन किया करो, तो ये भी वन ऑफ दोस्त है, तो बहुत मजा आएगा देखने में। एंड साथ में दलकीर सलमान की है, दलकीर सलमान का तो हमने जैसे मानहट्टी मूवी में देखा हुआ, एंड वो सुपर परफॉर्मेंस थी, उन्होंने जेमिनी गणेशन का रोल किया था एंड बहुत जबरदस्त। वो मानहट्टी मूवी तो ऐसी थी लाइक बहुत बड़ा इम्पैक्ट डाली गई थी, एंड वो जैसे हम बताया करते थे कि लाइक वो एक वन ऑफ द जेम मूवीज़ है, और उसको आप जितनी बार देखो, जितने लोगों को आप दिखाए तो दिखाओ, बिकॉज वो वन ऑफ द बेस्ट मूवीज़ बनाई गई है। और इससे कमाल की बायोग्राफी मैंने आज तक नहीं देखी, तो वैसा ही था और उसमें उनका रोल भी कमाल का था, तो देखते हैं इसमें कैसा होता है। यस, इस मूवी के डायरेक्टर है अमल निराज, एंड ये मूवी मैंने पढ़ा कि इसके ऊपर बेस्ड है कि जो लड़की होती है वो अमेरिका में होती है, एंड इनके बॉयफ्रेंड जो है वो उन्हें इलीगली ढूंढने जाते हैं। अब ये मैंने पढ़ा, विकिपीडिया पे ऐसा लिखा था, बट अब ये क्लाइमेक्स सीन है तो इसमें तो देखने में काफी मजा आएगा। मतलब पहले तो वो उन्होंने कैसे, उनके पास एक्चुअली पेपर्स नहीं होते जाने के लिए, फिर वो फिर भी उन्हें ढूंढने के लिए जाते हैं और कुछ ना कुछ अरेंज करते हैं कि वो उन्हें ढूंढने या फिर उन्हें मिलने जा पाए। तो ये काफी इंटरेस्टिंग और डिफरेंट स्टोरी है जो इस मूवी में देखने को मिली। एंड अब ये क्लाइमेक्स सीन है तो इसमें हो सकता है पता लगे कि वो कैसे मिलते हैं और एंड में क्या होता है, तो देखते हैं कि सीन में क्या है। वही, और ऊपर से यूएस का बजरंगी भाईजान ऐसा हो जाएगा कि वो इलीगली जाएंगे तारों के नीचे से, पर यूएस में तारों के नीचे कैसे जाएंगे। बहुत इंटरेस्टिंग होगा देखने के लिए क्लाइमेक्स सीन में क्या होता है। तो आप भी देखो, हम भी देखते हैं, लेट्स स्टार्ट। चटाई हां, നമുക്ക് എന്നാ അവിടെ വരെ ഒന്ന് പോയാലോ? അവളുടെ അഡ്രസ്സ് എനിക്ക് അറിയാം. അത് ഇവിടുന്ന് ഒരു 2 മണിക്കൂർ ഡ്രൈവേ ഉള്ളൂ. നാളെ അവളുടെ കല്യാണം അല്ലേ? वो इलीगल वेडिंग तो बोले उसने। चेटा के पटतलेंगे परा। इतने दूर मरा हूँ इनके आल कंडूड़ी क्या नोरिया? आरे कंडूड़ी क्या? आल के निन्ने वैंडा किलो। अन्ने वर्तनो। निगल नांगने वर्ने। अरे नी नाटी नू कुटीम बर्चे अरे नी नार्न्या पतने। न्यावला काना बोई था। हाँ। तो कुछ बोला उसने? उरी किलों जेरा तेरा अंडे बेरा जंगल। अजी के नाड़ वेट उरे लोगो इल्ला। എന്റെ എല്ലാവരും ഇവിടെയാ. അവിടെ അവിടെ അജിയല്ലാതെ മറ്റാരും എനിക്കില്ല. എനിക്ക് അവിടെ ചെയ്യാനും ഒന്നുമില്ല. പിന്നെ അവൾ ഒരു കാര്യം കൂടി എൻ്റെ അടുത്ത് പറഞ്ഞു, അവൾക്ക് വേണ്ടി ഒരു ദിവസത്തേക്ക് പോലും നീ ഇവിടെ വരുമെന്ന് അവള് വിശ്വസിക്കുന്നില്ലെന്ന്. പിന്നെ അവൾ എന്നാത്ര എന്നോട് വരാൻ പറഞ്ഞു? ഇരുന്ന് ആലോചിച്ചപ്പോ അവളുടെ മനസ്സ് മാറിയിട്ടുണ്ടാവും, അല്ലെങ്കിൽ നീ ഇങ്ങോട്ട് വരുമെന്ന് അവൾ ഒരിക്കലും വിചാരിച്ചിട്ടുണ്ടാവില്ല. പിന്നെ നിന്റെ കോള് വന്നു കഴിഞ്ഞ് ഞാൻ മാത്യു ചാനെ വിളിച്ച് കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞു. പുള്ളിക്കിപ്പോ എല്ലാം അറിയാം. നീ ഇതൊരെണ്ണം അടിച്ചേ. വേണ്ട ചേട്ടെ, കല്ലുടിക്കാൻ വേണ്ട ഒരു സന്തോഷം. ഇവന്റെ ഇരിപ്പ് കാണുമ്പോളും എടാ, ഇങ്ങനെ ഞാനും ഇരുന്നിട്ടുണ്ട്. പണ്ട് 97 റബ്ബറിന്റെ വില 24 രൂപയായപ്പോ വീടിന്റെ മുറ്റത്ത് കിടന്ന 3-4 വണ്ടികളെ ബാങ്കുകാരും കൊണ്ടുപോയി. പ്രേമിച്ച പെണ്ണിനാ നല്ല നാട്ടുകാരനും കെട്ടിക്കൊണ്ടുപോയി. അവളിപ്പോ എവിടെ കാലിഫോർണിയയിലോ എവിടെയുണ്ട്. എന്നിട്ട് തോറ്റോടാ ഞാൻ. ഇവിടെ ഒറ്റയ്ക്ക് നല്ല അന്തസ്സായിട്ടല്ലേ ജീവിക്കുന്നത്. മാത്യു ചൈന അജിയടാ, കഴിവേറുടെ മോനെ, നീ എന്നാ പരിപാടിയടാ പോയി കാണിച്ചേ? എടാ ഞാൻ ഉറങ്ങിയിട്ടില്ല, നിനക്കറിയോ? നിന്റെ മമ്മിയോട് എനിക്ക് എന്തെങ്കിലും പറയാനൊക്കോ? പറ്റിപ്പോയതാ. അപ്പൊ നിനക്ക് അവിടെ എന്നാ പരിപാടി? ബീച്ചിൽ കൂടെ പാട്ടും പാടി നടക്കു വന്നോ? അടുത്ത വണ്ടി പിടിക്കണം. ഇവിടെ ഒരു സുഖവും ഇല്ലടാ. ഓരോ സാറ് രാജിവെച്ചു. ഞാനിപ്പോ അത് കാരണം അങ്ങനെ പുറത്തെങ്കിലും പോകാറുമില്ല. പിന്നെ നിന്റെ വണ്ടി ഞാനൊന്ന് സ്റ്റാർട്ട് ചെയ്ത് വെക്കുന്നുണ്ട് കേട്ടോ. ഞാൻ വരാം. പിന്നെ ഇവിടുന്ന് പോയ എൻ്റെ പഴയ അജിയായിട്ട് ഇങ്ങ് തിരിച്ചു വരണം. മനസ്സിനും ശരീരത്തിനും ഏറ്റവും മുറിവുകളൊക്കെ അവിടെ തന്നെ ഉപേക്ഷിച്ചു പോര് കേട്ടോ. ഇത് ഞങ്ങൾ കേരള കോൺഗ്രസ്സുകാരുടെ രീതിയാ. നിങ്ങൾ സഖാക്കൾക്ക് ഇനി അത് ഇഷ്ടപ്പെടുമെന്ന് എനിക്കറിയത്തില്ല. എടാ ഉവേ, അവിടം വരെ പോയ സ്ഥിതിക്ക് നീ ആ കല്യാണം കൂടെ കൂടി വെച്ചിങ്ങ് പോന്നാ മതി. ഞാൻ എന്താ വച്ചേക്കുവാ. ये बाप ने कुछ कहीं ना कहीं सीने में आग लगा दी है। बाप की कहीं भी बात तो मानती है। पीछे तो देख, सैड से चेंज हो गया बाप। शादी अटेंड करेंगे।
ചെറുക്കനെത്തിയില്ലേ? ഇപ്പൊ വരും, വിളിച്ചായിരുന്നു. ഇല്ലടി, भाई साहब सामने वाले के सीने में आग लगानी हो तो ऐसे लगाओ. जोरदार एंट्री, बहुत सही ली है ना. क्लाइमेक्स में इंट्रोडक्शन हो रहा है. वो भी हैरान. ഒരിക്കലും ചെല്ലാത്ത രണ്ടുപേര് പിരിയുന്നത് തന്നെ നല്ലത്. പക്ഷെ സാറാ, നിന്നെ ഒരിക്കലും മറക്കില്ല. ബസ്സിന് കല്ലെറിഞ്ഞും പോസ്റ്റ് ഒട്ടിച്ചും നടക്കുന്ന ഒരുപാട് പിള്ളേരുണ്ട് നാട്ടിൽ. കയ്യിലൊരൊറ്റ പൈസ കാണത്തില്ല, ശരിക്കും ചതിക്കില്ല, വഴിയിലിട്ടിട്ട് പോകത്തുമില്ല. അവരാഗ്രഹിച്ചാൽ നടക്കാത്തതായി ഒന്നുമില്ല. സാറാ, നിനക്ക് കേരളത്തിലെ പിള്ളേരെ അറിയില്ല. കഴിഞ്ഞ കുറച്ച് ദിവസത്തിൻ്റെ യാത്ര തന്ന എക്സ്പീരിയൻസ് അതിനോട് പറഞ്ഞാൽ അത്ര മനസ്സിലാവുമെന്ന് എനിക്കറിയില്ല. പക്ഷെ ആ യാത്രയ്ക്ക് ഇപ്പം എൻ്റെ ജീവിതത്തോളം വിലയുണ്ട്. അതിന് നിനക്കൊരു താങ്ക്സ്. അജി, നിന്നെ വിഷമിപ്പിക്കാൻ കരുതിയതല്ല ഞാൻ. എനിക്കൊരു കാര്യത്തിൽ വിഷമമുള്ളൂ, ഞാൻ നിന്നെ തേടി വരില്ലെന്ന് നീ വിശ്വസിച്ചല്ലോ. സാറാ മേരി കുര്യൻ, ഓൾ ദി ബെസ്റ്റ്. कोई हार्ट ब्रेक नहीं, कोई वैसे तो नकारा नहीं. अब वो पीछे आपका बंद करेंगे. इनकम्प्लीट सी लव स्टोरी थी, बट इसका एंड जिस तरीके से फिर भी किया गया ना, कमाल का एंड था. देखने में मजा आ गया है ना. मतलब वो उनको हार्ट, मतलब वो बोलते ना कि एक ब्रोकन हार्ट, वो हुआ उनके साथ. मतलब उनकी फर्स्ट लव, उनका फर्स्ट लव था एंड वो उन्हें नहीं मिल पाया, उनकी किसी और से शादी हो गई. बट फिर भी जो उनकी लास्ट में कॉन्वो हुई ना, वो सुन के लिटरली मजा आ गया. एंड जब उन्होंने कहा ना कि मुझे और कुछ हर्ट नहीं करता, बट ये हर्ट किया कि तुझे मुझ पर ट्रस्ट नहीं था कि मैं यहाँ आ सकता था. एंड इवन वो लड़की भी उसे देख के शॉक ही थी कि तुम यहाँ आए कैसे. तो उन्होंने कहा कि तुमने ही बुलाया था. एंड यही होता है कि मतलब वो उनसे ट्रू लव इतना करते थे कि उन्होंने जस्ट बुलाया और वो कुछ भी करके, इवन उनका पॉसिबल नहीं था आना, उनके पास शायद लीगल पेपर्स भी नहीं थे, तब भी वो आए. एंड यू नो, जो पहले उनकी और वो किसी आदमी के साथ बैठ के जो बातें कर रहे थे, वो भी काफी एक अच्छी कॉन्वर्सेशन थी. मतलब वो उन्हें तो ऐसा था कि चलो मुझे शादी रोकनी है, कल शादी है. बट जब उन्होंने उनको रियलिटी बताया कि मैं उनसे मिला था एंड बात किया, उससे तो तुझ पे ट्रस्ट ही नहीं है कि तू आ सकता है, वो उसके बाद उनका फेस भी देखने लायक था. बट फिर वो उन्हें मोटिवेट करने लगे जो बैठे थे. एंड जब उनका फादर का कॉल आया कि तू गया है तो शादी तो अटेंड करके आना, और फिर जो BGM स्टार्ट हुआ, तो वो एक अलग ही यू नो यू टर्न ले लिया था स्टोरी ने. मतलब पहले वो एकदम सैड थे, फिर वो सैड तो बाद में भी थे, बट एक उनके अंदर आ गया था कि नहीं कोई बात नहीं, ही हैज टू मूव ऑन नाउ. एंड वही उन्होंने किया. एंड फिर वो बाद में इंडिया आने लगे वापस, तो काफी एक अच्छा सीन था. वही क्लास और मास BGM बजा और उसमें उनकी एंट्री, इतना स्टाइलिश एंट्री, लाइक व्हाइट एंड व्हाइट उन्होंने पहना हुआ है. बेंटली से उतर के आ रहे हैं उनके वो शायद मामा चाचा जो भी थे, उनके कोई रिलेटिव थे जिन्होंने उनको हेल्प किया यहाँ तक पहुँचने में, तो वो उनको वहाँ से दूसरी साइड से वो भी आ रहे थे. जबरदस्त लग रहे थे ना. और लाइक उनकी एंट्री होती है वहाँ, लड़की पूरी हक्का बक्का होकर देख रही थी. उनकी फेस टू फेस बात हो रही थी, वो भी बहुत इंपॉर्टेंट थी. कि लाइक उनका कहना कि वो ट्रस्ट की बात करना, कि भाई किस तरीके से हम तूने ये ट्रस्ट नहीं किया कि मैं आ सकता था. एंड लाइक और दो तीन चीज़ें उसको बताना, तो उसमें वहाँ लड़की को भी हर्ट होना है ना, उस तरीके से वो देखना. और लाइक वो भी कहीं ना कि वो उसमें आ गई थी कि लाइक अब मैं क्या करूँ, किधर जाऊँ. पर लाइक वो उसका रिस्पॉन्स सुनने के लिए रुके नहीं. उन्होंने जैसी बात की वो अपना निकल गए. और वो फिर कहने की जाते जाए, मतलब वो लड़की के लिए भी कितना डिफिकल्ट हो गया होगा
उसी वक्त उसकी शादी थी एंड उन्हें इतना बुरा रियलाइजेशन हुआ कि उन्होंने किसी को इतना हर्ट किया, तो वो भी ऐसे हो गए होंगे कि यार ये क्या कर दे उन्होंने, बट उसी वक्त उसकी शादी में कुछ कर भी नहीं सकती थी। वही तभी हम लोग एक्सपेक्ट करते कि शायद वो वापस आ जाए, शायद उसे एयरपोर्ट में मिलना है, लेकिन ऐसा हुआ नहीं। वो एयरपोर्ट पर आराम से जर्नी उनकी हुई एंड फिर वापस जाकर उन्होंने वो उनसे ही मिले जिनके साथ वो आए हुए थे। तो बहुत सही सीन था एंड लाइक बहुत कमाल का एंड किया। लाइक अगर आप पूरी स्टोरी इससे ही प्रेडिक्ट कर सकते हो कैसी रही होगी कि लाइक उनको लव हुआ होगा, फिर उन्होंने इतनी मेहनत की होगी यहाँ आने के लिए और फिर क्लाइमेक्स ऐसा हुआ, तो फिर मतलब बहुत मेहनत भरा पूरा मूवी था, बट लास्ट में आकर उनको फिर एक अच्छा रिजल्ट मिला एंड वो बहुत अच्छे मतलब एक अच्छे हैप्पी एंडिंग की गई जो होनी भी चाहिए थी। तो बहुत कमाल का सीन लगा। आप लोग कैसे लगा कमेंट जरूर बताएगा, ऐसे लाइक करते जाइए, कमेंट करते जाइए, शेयर करते जाइए, सब्सक्राइब करते जाइए। बाय।